महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शहरी भागामध्ये धारा 144 लागू केलेली असून त्यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे, बसेस, खासगी वाहन ह्या देखील एक प्रकारे बंद केलेल्या असून आपल्याला देखील शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ज्या ज्या सूचना दिल्या जात आहेत त्या सूचनेचं आपण पालन करूया, महाराष्ट्र शासनाला मदत करूया, आपलं गाव, आपला परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वत्रपणे सहकार्य करूया। मित्रांनो, मला काही होत नाही हा विचार करण्यापेक्षा माझ्यामुळे माझ्या परिवारातील सदस्यांना, माझ्या गावातील सदस्यांना, माझ्या परिसरातील सदस्यांना काहीच होणार नाही अशा प्रकारचा विचार करूया। आपण कुठल्याही प्रकारचं काम नसताना घरातून बाहेर न पडता घोडक्या घोडक्याने एकत्र न येता एक प्रकारे ह्या कोरोनाला आपल्या गावातून आपल्या परिसरातून हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सहकार्य करूया। तसेच माझे जे काही मित्र परदेशातून पुणे, मुंबई, नाशिक इत्यादी ठिकाणातून आपल्या परिसरात, आपल्या गावात येत असतील त्यांना देखील माझी विनंती आहे, कृपया ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन अथवा आपले जे काही खासगी डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन चल आपल्या आरोग्याची तपासणी करूया, आपल्या परिवाराची काळजी घेऊया, आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेऊया, आपल्या गावातील लोकांची काळजी घेऊया अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। शासन वेळोवेळी आपल्याला ज्या ज्या काही सूचना करतील कृपया त्याचं पालन करूया व आपल्या परिसरातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाला मदत करूया अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचं आवाहन मी आज जोडून आपल्याला करतो।